सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। नवी मुंबईसाठी दिलासा देणारी बातमी, गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाहीये, त्यामुळे नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 31 आहे। नवी मुंबईमध्ये कोविड चाचणी केलेल्या रुग्णांचा एकूण आकडा 268 आहे, ज्यामध्ये 31 पॉझिटिव्ह तर 185 नेगेटिव्ह आहेत। तर अद्याप 52 जणांची तपासणी अहवाल प्रलंबित आहे। पॉझिटिव्ह ते नेगेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची संख्या 8 आहे। वाशी सेक्टर 14 येथे विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 14 आहे, तर वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 28 आहे। क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या 783 एवढी आहे। वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका इस्पितळ हे COVID-19 या विशेष रुग्णालयात परावर्तित करण्यात आले आहे। तेथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 6 आहे, ज्यामधून 4 रुग्ण हे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील तर 2 हे पनवेल महानगरपालिका हद्दीतील आहे। नवी मुंबईमध्ये COVID-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या 1 आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।